मी केवळ तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय. काही सावत्र भाऊ देखील आहेत, ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. या सावत्र भावांनी पोपटासारखं सांगणं सुरू केलं की हे तर इलेक्शन पुरतंय, इलेक्शन झालं की थांबेल. आम्ही त्यांना बजेटच दाखवलं. अरे बजेटमध्ये पूर्ण वर्षभराचे पैसे आम्ही ठेवलेले आहेत. उद्या चुकीनं जर हे सत्तेमध्ये आले तर पहिलं काम काय करणार, लाडक्या बहिणींचं अनुदान हे थांबवणार. एक अशी म्हण आहे, जाको राखे साईया मार सके ना कोय, म्हणजे ज्याच्या मागे साई त्याला कोणी मारू शकत नाही. आता आम्ही असं म्हणतो, ज्याच्या मागे ताई त्याला कोणी मारू शकत नाही. एवढ्या बहिणी एकत्रित झाल्यानंतर आणि त्यांचा आशीर्वाद म्हणजे मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी आता अशी कवच कुंडल उभी राहिली आहेत की यांची सेवा करण्याकरता आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आमच्या महिलांकेंद्रित अशा प्रकारच्या योजना या सातत्याने आपण सुरू केल्या, कारण देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं, भारताला गरिबीतनं मुक्त करायचं असेल, विकसित भारताची निर्मिती करायची असेल तर महिलांना सक्षम करावं लागेल, महिलांना मुख्यधारेत आणावं लागेल, महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करावं लागेल, महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी अर्थव्यवस्था तुम्हाला संचालित करावी लागेल, तरच विकसित भारताचा आपला जो स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू शकू. आणि त्याची सुरुवात माननीय मोदी साहेबांनी देशात केल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महिला केंद्रित धोरणाची सुरुवात आम्ही केली. मग लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्यामध्ये घरी मुलगी जन्माला आली तर ती 18 वर्षाची होतपर्यंत 1 लाख रुपये द्यायचे. आमच्या महिलांना एसटीमध्ये 50% मध्ये प्रवास करण्याकरता त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात निर्णय घेण्यात आला. भगिनींनो, तुमची शक्ती काय आहे बघा, 50% एसटीचा प्रवास दिला तर इतक्या भगिनींनी प्रवास केला की नुकसानीत असलेली एसटी नफ्यामध्ये आली आणि आता त्या ठिकाणी एसटीला फायदा होतो आहे आणि महिलांचा देखील कॉन्फिडन्स वाढलाय. त्या आता आपल्या घरी घरच्या पुरुषांना सांगतात, तुम्ही जर तालुक्याला जिल्ह्याला गेलात दुप्पट पैसा खर्च होतो, प्लस तुम्ही काहीतरी चयन त्या ठिकाणी करून येता, मी गेली अर्ध्या पैशामध्ये जाऊन येते आणि पैसे वाचवते, त्यामुळे तुम्ही घरी बसा आणि मला जाऊ द्या. हा कॉन्फिडन्स आज आमच्या महिलांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमच्या मुलींकरता शिंदे साहेबांनी आज या ठिकाणी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे लाडकी बहीण योजना. आज खऱ्या अर्थानं उद्या रक्षाबंधनाचा दिवस आहे, रक्षाबंधनामध्ये भाऊ तर ओवाळणी टाकतीलच, पण हे तुमचे राज्यातले जे भाऊ आहेत हे दर महिन्यात तुम्हाला त्या ठिकाणी ओवाळणी टाकणार आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही. मी केवळ तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, काही सावत्र भाऊ देखील आहेत, ते सावत्र भाऊ तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यांदा सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन प्रयत्न केला लाडकी बहीण योजना थांबवायचा. कोर्टाने सांगितलं, नो, आम्ही थांबवणार नाही, लाडक्या बहिणींची योजना सुरूच राहील. मग त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिले, पण मी जसं सांगितलं, ज्याच्या मागे ताई त्याला कोणी थांबवू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांनी इतका थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील काल 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये, भगिनींच्या खात्यामध्ये 3000 रुपये पोहोचलेले आहेत आणि लवकरच अजून 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये ते जातील. आम्ही कुठल्याच बहिणीला वंचित राहू देणार नाही. मग आता
या सावत्र भावांनी पोपटासारखं सांगणं सुरू केलं की हे तर इलेक्शन पुरतं आहे, इलेक्शन झालं की थांबेल। आम्ही त्यांना बजेटच दाखवलं, अरे बजेटमध्ये पूर्ण वर्षभराचे पैसे आम्ही ठेवलेले आहेत आणि परत पुढचं बजेट तुमच्याच आशीर्वादाने मागू बांधू, त्यामुळे पुन्हा एकदा वर्षभराचे पैसे ठेवू। जर कायद्यामध्ये एकत्र 5 वर्षाचे पैसे ठेवता आले असते तर ते देखील आम्ही ठेवले असते, कारण आमच्या लाडक्या बहिणींकरता हे पैसे आहेत। पण काळजी करू नका, आणि तुम्ही बघा हे ज्या प्रकारे बोलतायत, उद्या चुकीनं जर हे सत्तेमध्ये आले तर पहिलं काम काय करणार, लाडक्या बहिणींचं अनुदान हे थांबवणार। पण काळजीचं कारण नाही, तुमच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आणि हे सरकार आल्यानंतर तुमचे पैसे असेच अबाधित त्या ठिकाणी सुरू राहणार। आज मला या गोष्टीचा आनंद आहे, आमच्या शेतकऱ्यांकरता आपण अतिशय चांगली योजना आणली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतला। आज आमच्या शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्षापर्यंत विजेचं बिल हे भरण्याची आवश्यकता नाही, त्यांचं बिल सरकार भरणार, अशा प्रकारची योजना आपण आणली। महाराष्ट्रामध्ये 12,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आपण सुरू केली, ज्याच्या माध्यमातून पुढच्या 1.5 वर्षानंतर 18 महिन्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12 महिने 365 दिवस दिवसा चांगली वीज देण्याचा निर्णय आपण केलेला आहे। कुठल्याही शेतकऱ्याला रात्रीच्या विजेच्या भानगडीत आपण त्या ठिकाणी ठेवणार नाही। खरं म्हणजे सातारा जिल्हा हा एक वेगळाच जिल्हा आहे। पहिलं पुस्तकाचं गाव सातारा जिल्ह्यात झालं, पहिलं मधाचं गाव हे देखील सातारा जिल्ह्यामध्ये झालं, आणि आता मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रातलं पहिलं सौरग्राम हे देखील मान्याची वाडी हे देखील साताऱ्यामध्ये होत आहे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होत आहे।